नमस्कार, यू क्रिएटर या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मसालेदार असा गुळाचा चहा तो पण न फाटता कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। गुळाचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी घ्या। हा चहा आपण 2 कप करणार आहोत, त्यासाठी 2 कप पाणी लागणार आहे। आता यामध्ये आपण पहिल्यांदा 1 इंच आल्याचा तुकडा घेऊयात, तो व्यवस्थित असा ठेचून घेऊया। थोडा मॅश करूया बारीक या प्रकारे। आता हा केस आपण पाण्यामध्ये टाकूयात। आता या मिश्रणाला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्या, म्हणजे अद्रक व्यवस्थित असे पाण्यामध्ये मिक्स होईल। एक बॉईल आलेला आहे, एक उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण पुढचे साहित्य टाकूयात। त्यासाठी 2 वेलची, 1 चक्रेफूळ, दालचिनीचे तुकडे, 2 काळे मिरी, बस यांना पण आपण एकसारखे ठेचून बारीक करूया, याची पूड करूया तयार। या प्रकारे पूड तयार झालेली आहे। आता ही आपण त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकूयात। आता ह्याची याला थोडी उकळी येऊ द्या। मस्त असा सुगंध दरवळत आहे। आता हे पाणी उकळलेलं आहे। आता यामध्ये चहा पावडर टाकूया। चहा पावडर सुद्धा उकळून घेऊयात। खूप छान सुगंध दरवळत आहे मसाल्यांचा। आता या चहामध्ये आपण चवीनुसार गूळ टाकूयात। गूळ असा बारीक किस थोडे तुकडे करून घ्या छोटे छोटे आणि चहामध्ये टाका। आणि आता त्याचबरोबर आपण अजून एक वस्तू ॲड करणार आहोत यामध्ये, ती म्हणजे गवती चहा। हे गवती चहाचे पात टाकल्यावरती चहाला खूप असा सुंदर सुगंध येतो, त्यामुळे गूळ आणि गवती चहा टाकल्यावरती चहाला एक उकळी काढूया। अशा प्रकारे आपला हा गुळाचा चहा रेडी झालेला आहे। बाजूला दूध तापायला ठेवलेलं आहे। आता तो सर्व करताना पहिल्यांदा आपण एका कपामध्ये चहा ओतून घ्यायचा, कोरा चहा, आणि यामध्ये गरम गरम दूध ॲड करूयात। बघा, आपला हा गुळाचा चहा दूध टाकूनही फाटलेला नाही। अशा प्रकारे तुम्ही जर चहा बनवलात गुळाचा तर तो फाटणार नाही। असा हा आपला मसालेदार चहा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू।